नमस्कार, मी विष्णू साना, डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता मी आपल्याला चित्र दाखवणार आहे. सकाळची वारकऱ्यांची न्यारी कशा प्रकारे सुरुवात करणारी मध्ये आपण हे दृश्य बघत आहात. भाकरी, चटणी आणि जीवाभावाचे मित्र सर्व वारकरी बघत बसलेले आहेत, न्याहारी करत आहेत. काहींनी आपल्या कापडामध्ये चिवडा आणलेला आहे, आपल्या पताका उभ्या करून बसून न्याहाऱ्या करत आहेत. बघा, आपल्या समोर बाबाजी दिसत आहेत, चिवडा खाताना दिसत आहेत. हा सोहळा ऐकण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे. अशा प्रकारे दिंडीत गेल्यानंतर वातावरण असत, त्याचे सर्व बारकावे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला दाखवणार आहे, दाखवत आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी बारकावे बघण्याकरता www.dainikprabhat.com या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता, किंवा प्रभात ऑनलाईन न्यूज या वेब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हे सर्व दृश्य आपण बघू शकता. रिंगणाची सांगता नुकतीच झाली. महाराजांची पालखी पुढील विषया दुपारच्या विश्रांतीसाठी मार्गस्थ होणार आहे आणि सर्वत्र रिंगणाच्या बाजूला वारकरी आता आपल्या पताका जमा करून बघा कशा प्रकारे उभ्या करतात. आणि नाश्ता करत आहेत, न्याहाऱ्या करत आहेत त्यांच्या भाषेमध्ये. हिरवगार आंब्याचं झाड दिसत आहे, त्याच्या भोवती वारकरी बसलेले आहेत. असा हा सोहळा आहे, नैनरम्य वातावरण आपण बघत आहात. कोणी आपल्या वाहनावर बसलेला आहे, तर कोणी कॅनॉनमधील पाण्यामध्ये आंघोळी करत आहे. बाजूलाच ऊसाची शेती आहे. काही वारकरी आपले कपडे धुवून सुकायला टाकत आहेत. अशी ही वारीची लगबग हे बारकावे दैनिक प्रभात टिपत आहे आपल्यासाठी, आपल्याला वारीची अनुभूती देण्यासाठी. मी विष्णू सानप आपल्यापर्यंत ह्या अशा अनेक वारीतील बारकावे अनुभव आपल्याला सांगणार आहे. आपण ह्या गोष्टी सर्व जाणून घेण्यासाठी दैनिक प्रभातच्या वेबसाईटला म्हणजेच www.dainikprabhat.com या वेबसाईटला भेट देऊ शकता, किंवा प्रभात ऑनलाईन न्यूज या वेब चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चटणी, भाकर आणि जीवाभावाचे वारीतील मित्र आपल्या समोर बघा न्याहारी करत आहेत. म्हणूनच म्हणतात पाऊले चालती पंढरीची वाट, दुःखी संसाराची सोडून या गाठ.
सर्व दुःख सर्व संसार इथे आल्यानंतर विसरून जातो माणूस. आणि एकच ध्यास तो म्हणजे विठ्ठलाचा. मुखामध्ये एक नाव ज्ञानोबा तुकाराम. हा सोहळा आपण दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत आहात. डिजिटल प्रभात आपल्यासाठी असे नवनवीन उपक्रम नवनवीन वारीच्या बातम्या घेऊन येणार आहे. तुर्तास या ठिकाणी मी विश्रांती घेतो. धन्यवाद.